तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा, मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असं बेताल वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांना अखेर 3 दिवसानंतर उपरती आली आहे. त्यांनी तब्बल 3 दिवसानंतर आज माफी मागितली आहे. सोमोरी घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये राम कदम यांनी मुक्ताफळ उधळल्यानंतर त्यांच्यावर चोफेर टीका होऊ लागली. राज्यभर त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत होता. त्यांनी गेल्या 2 दिवसांपासून माफी न मागता दिलगिरी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी ट्विटरवरून माफीनामा सादर केलाय. तुम्ही कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, मी तिला प्रपोज केले पण ती मला नाही म्हणते. प्लीज मदत करा. 100% मदत करणार. याआधी मी सांगेन की तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. आईवडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यभर वादळ उठलं असून राम कदम यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली होती. यावर त्यांनी अखेर आज माफीनामा सादर केलाय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी तो वाद निर्माण केलाय, त्यामुळे माता भगिनींची मनं दुखावली असतील तर याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि पुनश्च एकदा माता भगिनींचा आदर करत मी माफी मागतोय.